हे कमलनयन, अंतकरणामध्ये भगवत दर्शनाचे तीव्र ज्ञान. रुक्मिणीने जेव्हा सुदैव ब्राह्मणाच्या मुखातून भगवंताचं वर्णन ऐकलं आणि भगवंताशी विवाह करण्याची इच्छा झाली, रुक्मिणीने भगवंताला पत्र पाठवलं. श्रुत्वा गुणान् भवन शृण्वतान्ते, हे प्रभो तुमचे गुणानुवाद मी श्रवण केले, तुम्ही किती सुंदर आहात. या विश्वात सगळे सुंदर पदार्थ एकत्रित केले तरी त्या परमात्म्याच्या सौंदर्याची बरोबरी होत नाही. त्रिभुवन कमलं तमालवर्णं रविकर गौरं ब्रह्माणि गोपुरल ककुलांधतानाब्जं विजय सखिर सद्या. या त्रिभुवनामध्ये ब्रह्मांडामध्ये सगळे सुंदर पदार्थ एकत्रित केले तरी त्या परमात्म्याच्या सौंदर्याची बरोबरी होणार नाही. राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपले चंद्र सूर्याचा तेज फिक पडावा अशा प्रकारे असणार भगवंताच तेज आहे. तुझे निधळे कोटी चंद्रप्रकाश कमल नयन हास्य मदन हास्य चंद्र होनी शीतल रवि होनी सो 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 तेने माझा केवल वेदियने वेदियने परमात्म्याच्या स्वरूपाच्या पुढे अमृताचा स्वाद कमी पडतो. अमृता होणे स्वादू गगना होणे मृदू रूपे विना आनंद देखील असणार परमात्मा. भगवत दर्शनाचे तीव्र जिज्ञासा पूर्वानुराग जेव्हा अंतकरणामध्ये तीव्र जिज्ञासा निर्माण होते त्यावेळेला परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होतो. परमात्म्याचा प्रत्यक्ष दर्शन एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन, दुसरं आहे ध्यानातील भगवत दर्शन, तिसरं आहे प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि चौथं आहे सर्वत्र भगवत दर्शन. स्वप्नातील भगवत दर्शन, स्वप्नात दर्शन होत. स्वप्न म्हणजे अंतःकरणाच्या वृत्तीचा आरसा आहे. आपली वृत्ती कशी जाणून घ्यायचं असेल तर स्वप्नावरून जाणवलं. जसे आपलं स्वप्न वळतं तशी आपली वृत्ती आहे. कारण स्वप्नामध्ये सूक्ष्म देह जागृत झालेला असतो. स्वप्नाचा अनुभव घेणारे सूक्ष्म देह आहेत. योग वासिष्ठ ग्रंथामध्ये स्वप्नाचे तीन प्रकार सांगितले बरं का. जागृत स्वप्न, स्वप्न आणि स्वप्न जागृत. जागृत स्वप्न म्हणजे जाग असताना स्वप्न पाहणं, झोपे पडतं ती स्वप्न घेणं. काही झोपा मोडणारी स्वप्न असतात. स्वप्न साकार झाल्याशिवाय झोपेत नाही. एक भिकारी स्वप्न पाहत होता. भिक्षा मागून आणायचं, उरलेलं पीठ मिठात माठामध्ये भरून ठेवायचं, तो माठ वर टाकून ठेवला. त्या माठाकडे पाहून विचार करतोय, स्वप्न पाहतो जर दुष्काळ पडला त्या पेठाचे फार पैसे होतील, किती पैसे होतील. एखादी शेळी येईल ना त्या पैशात, आपण पीठ विकून टाकून एक शेळी घेऊन 5-6 वर्षाची 25 शेळ्या होती. मग त्या शेळी विकून टाकायच्या, शेळीची जात फरवीची तर कुठे तोंड गांधी ठेवायच्याच नाही. मग
दोन जर्सी गाई घेऊ, 20-20 लिटर दुधाच्या, 40 लिटर दूध होईल ना, 40 लिटर दुधाचे किती पैसे झाले, 30 रुपये जरी झाले तरी 1200 रुपये होते, 500 रुपये खर्चात गेले, 700 रुपये राहिले, महिने किती झाले, 21,000 रुपये, 21,000 दुधाचे मिळायला लागले, लग्न करायला काय करते, कोणी मुलगी दिली ना करा, विचार करतोय, पडल्या पडल्या बोडक्या बाजीवर, तुटक्या दोरीवर, फाडक्या गोदरीवर, मुळे लग्न होईल, पत्नी घरात येईल, मुलं बाळं होतील, मी सकाळी सकाळी गाईचं दूध काढीत असेल तेवढं पोरगं पळत पळत येईल, ते पोरगं म्हणजे पप्पा पप्पा मम्मीने बोलावलं, मी म्हणजे चल ना समजत नाही मी काम करतो येतं, तेवढं पत्नी बाहेर येईल, आमच्या दोघांचे भांडणं होतील, मला असा राग येईल, मी तिला अशी लात मारील, अशी लात मारली मळक्याला सारं पेटच पीठ अंगावर, कोणतं स्वप्न आहे हे, जागरच स्वप्न आहे, जाग असताना स्वप्न पाहतात, तसं झोपेत पडणारे स्वप्न, तिसरे स्वप्न जागृत, काही स्वप्न जागृत अवस्थेत सत्य ठरतात त्याला स्वप्न जागृत असं म्हणतात. उदाहरणार्थ राजा हरिश्चंद्रने स्वप्नात राज्य दान दिलं, जागृत अवस्थेत सत्य ठरलं ना. तुकाराम महाराजांना बाबाजीने स्वप्न येऊन येतो काही आला, अनुग्रह दिला निजप्रती. तुकोबायांना त्यांच्या गोनी स्वप्नात साक्षात्कार दिला आणि तो स्वप्नातील साक्षात्कार जागृत अवस्थेत सत्य ठरला, याला स्वप्न जागृत असं म्हणतात. विठाला 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 विठाला. दुसरे ध्यानातील भगवत दर्शन, ध्यायेन नित्यं महेशं रजगिरिधं चारुचंद्रावदंसं. डोळे बंद केले, रत्नैकल्पितमासनं हिमजले स्नानं च दिव्यामरं नानारत्नविभूषितां मृगमदां मोदङ्कितं चन्दनम् जातीतं पकबिल्वपत्ररचना पुष्पं च लोपं तथा दीपं देवदयानि ये पशुपते यत्कल्पितं शिवमानस पंच. डोळे बंद करून ध्यान करायचं, मनामध्ये पूजा करायची, याला ध्यानातील भगवत दर्शन. तिसरं प्रत्यक्ष भगवत दर्शन, योगियाच्या ध्याने व्याता ना तुळसी तो मापासे मागे पुढे. योगी ज्याच्या करता योग करतात, जपी ज्याच्या करता जप करतात, तपी ज्याच्या करता तप करतात, त्यांच्या स्वप्नात देखील न येणारा भगवान आज आमच्या समोर आहे. तो मापासे मागे पुढे हे प्रत्यक्ष दर्शन आहेत, प्रत्यक्ष भगवान आहेत मला. आणि एक आहे सर्वत्र भगवत दर्शन, तात्पर्य मी सांगत होतो पूर्वानुराग, दुसरा मिलनानुराग. प्रत्यक्ष भगवत दर्शनामध्ये भगवंताशी असणारं जो मिलन आहे, त्या मिलनाचा जो आनंद आहे, त्या परमात्म्याच्या माधुर्य गुणाचं प्रभू वल्लभाचार्य वर्णन करतात. मधुरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम सितम मधुरम हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपति रखिलं मधुरं मधुराधिपति रखिलं मधुरं मधुराधिपति रखिलं मधुरं मधुराधिपति रखिलं मधुरं रेणुर मधुरो रेणुर मधुराधिपते रचितं मधुरं मधुराधिपते
कारण त्याचा माधुर्य कोण वेणूर मधुरो रेणूर मधुर पानेर मधुर पादो मधुर नृत्यम मधुरम सत्यम परमात्म्याच्या मधुर स्वरूपाच्या दर्शनात जे समाधान आहेत ना दर्शन हे प्रशस्ती पुण्यवर्ष त्या परमात्म्याच्या भक्ती करणाऱ्या पुण्य पुरुषाच्या दर्शनात जर एवढं समाधान आहे तर परमात्म्याचं समाज दर्शन आहेत महाराज प्रत्यक्ष भगवत दर्शन याला मिलनानुराग म्हणतात. या मिलनानुरागामध्ये भगवान परमात्मा रासलीला करतात. शरद पौर्णिमेचे निर्मलनाथ चंद्राचा शीतल प्रकाश कोमलीचा सुगंध ब्रह्माचा गुंजारा यमुनीचा कलर व मंद मंद वाऱ्याच्या झुळकांत त्यामध्ये असणारा वेणूचा मधुर सुन चला बाई वृंदावने राजक्रीडा कल्पनेची सासू हिचा बहुत जाचू हिचा बहुत जाचू देह भाव ठेवून पायी ब्रह्म कल्पनारूपी सासू पूर्वीच्या सासू फार जहाल होत्या बर का आजच्या सासूंचे काय हाल आहे त्यांच्या त्यांना मी पूर्वी सासूरवास होता तर सुनवास सुरू झाला सुनबाईचं जर नाही एकदा वृद्ध सर्वात जायची पाणी पूर्वीच्या सासूत ज्या होत्या सासू शब्द सरकार सासूची सुनांती आसूतीचा म्हणाल सासू एकदा सासूने सुना चालल्या शेतामध्ये सुनबाई पळून चासू बाई मग कोणतरी भेटलं असता सासू सुना सोबत सुन पळून चासू मग हा त्याला का सासूची किंमत आहे का चांगली तोंड घेऊन पुढे दुसऱ्या दिवशी सुनबाई मागे राहिली दुसऱ्या दिवशी विचारला असतं सासू पळून सुन मग टांगड्या मोडल्या तिचा कशी चालवती तिने काय करावं तिसऱ्या दिवशी ती सोबत चालली पुढे गेल्यावर सासू बोलली मागे राहिल्या बोलली तिसऱ्या दिवशी ती सासूबाई सोबत चालवली तिसऱ्या दिवशी विचारलं आज तर सासू सुना सोबत चालले हो माझी सवत येणार सोबत चालत काय स्वभाव असतो काहींचा त्या गोपीने सांगितलं कल्पनारूपी सासू कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू देहभाव ठेवून पायी देहभावाचा त्याग करून परमात्म्याला समर्पित व्हायचं त्या गोपी आपापल्या हातातले काम सोडून निघता बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिका विभ्रवास कनक विषम वैजंती रंध्रान वेणुरधर सुदया ओरंगो बरुंदे रेंदारण्य सपदर मना प्राविशत गीत कीर्ते रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नट बरोबर कानात कन्याची फुलं गडेमध्ये वैजिन देवा हातात बाश्री आहेत काय त्या व्हिडिओ असून स्वतःच मला सुंदर वर्णन केलं बासुरी बजाय आज मिलनानुराग तिसरा विरहानुराग गोपींचा सूक्ष्म अहंकार जागृत झाला
आणि भगवान अदृश्य झाले आणि त्या त्या वृदन करू लागल्या. काय लोप काय मोकळले म्हणे सावजाने विढिले. या सावज आहेत, सावज म्हणजे हिंसर प्राणी. कोणते सावज? काम क्रोधादि विकार परमात्मा देऊन गेल्याच्या नंतर सावजाने वेढलं जातं म्हणजे काम क्रोधादि विकारांनी वेढलं जात. येत बरी होता संघ अंग्यंगल पवित्र. मग तो का दृश्य झाला? तर तुका म्हणे पहिले मागे एवढ्या आवेगी अंतरला. पहिले मागे म्हणजे काय? पहिले मागे याचा अर्थ असा आहे आणि जेव्हा वृत्ती अंतरंग होती तेव्हा भगवान परमात्म्याचं दर्शन होतं. वृत्ती बहिरंग झाली आणि बहिरंग झाल्यामुळं अंतकरणामध्ये विकार आले आणि त्यामुळे भगवान परमात्मा अदृश्य झाले. अशा प्रकारे त्या गोपी रुदन करता विराहानु राहिले. अशीच कुठली गिरहिणी प्रातःकाळी उठावं, कृष्णाची वाट पाहत बसावी, फुलाची शेजा सजवावी, पण भगवान येत नाही आहेत. दोन दिवस, चार दिवस झाले, आठ दिवस झाले, दहा दिवस झाले, भगवान येत नाही आहे. विरहरूपी अग्नी तापली आणि विरहरूपी अग्नी तापली जी गोपी आहेत आणि तिच्या भोवती अनेक गोपी गोळा झाल्या. काही गोपी म्हणलेला ताप आलेला आहेत. मग हिला चंद्राच्या शतद प्रकाशामध्ये घेऊन जा. कोणी म्हणलं हिला चंदन लावा, कोणी म्हणते हिला वारं घाला. त्या गोपीने सांगितलं मला वारं घालू नका, चंदन लावू नका, चंद्राचा शतद प्रकाश सुद्धा मला उभारा करायला लागलेला आहेत कारण परमात्म्याशिवाय जगत मला शून्य आहे. प्रथम चरणामध्ये कृष्ण वेदिले विरहिणी बोले, कृष्ण वेदिले विरहिणी बोले, कृष्ण वेदिले विरहिणी बोले, विठोबा रघुमान
Thank you.